आता जे तुम्ही छोटे टप बघितले बघितले का सर्वांनी बघितले छोटे आहोत बघितलेत का हे पण तुम्ही आता बघताय तर बघा हे म्हणजे एक शेवाळ आहे थोडक्यात त्याचा इतिहास असा आहे का पृथ्वीची निर्मिती झाल्यानंतर जन्माला येणारा पहिला सजीव म्हणून याला ओळखलेलं आहे हे जे पाणी दिसतं या टाक्यामध्ये किंवा टपमध्ये किंवा छोट्या औदामध्ये हे 22 वर्षाचं पाणी आहे बघा तर आता तुम्हाला थोडक्यात सांगायचं ठरलं तर ज्यावेळेस या पृथ्वीची निर्मिती झाली त्यावेळेस या पृथ्वीवरती या शेवाळाच्या 2000 जाती जन्माला आलेल्या होत्या तर 2000 जातीपैकी मानवी आहारामध्ये खाण्यासाठी वापरण्यात येणारी ही फ्लॅटिनिस नावाची शेवाळाची जात आहे का हिचा उपयोग मानवी आहारामध्ये खाण्यासाठी करण्यात आलेला आहे तर जे शेवाळ तुम्ही नदीमध्ये तळ्यामध्ये ओढ्यामध्ये समुद्रामध्ये पाण्यामध्ये चारीमध्ये औदामध्ये विहिरीमध्ये नदीमध्ये नाल्यामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही शेवाळ बघताय जे पाण्यात तुम्ही शेवाळ बघताय हे ते शेवाळ नाहीये आलं लक्षात पाण्यात जे तुम्ही शेवाळ बघतात हे ते शेवाळ नाहीये हा तर हे जे पाणी आहे 500 रुपयाला आपण 1 लिटर पाणी विकत देतो 1 लिटर पाण्याची किंमत 500 रुपये लिटर आहे सुरुवातीला 1 लिटर पाणी आपण विकत घेतल्यानंतर आपल्या घरी गेल्यानंतर आपल्याकडे 5-10 लिटरचे जसं तुम्ही छोट्या टोकऱ्या बघितल्या त्या आपल्याकडे उपलब्ध असतात त्या टोकरमध्ये आपल्या घरचं विहिरीचं बोचं जे 5 लिटर पाणी आहे ते 5 लिटर पाणी त्या टपमध्ये घ्यायचं त्या टपमध्ये 5 लिटर पाणी घेतल्यानंतर त्या 5 लिटर पाण्यामध्ये याची वाढ होण्यासाठी आपल्याला 3 घटक टाकावे लागतात त्याच्यामध्ये जो खाता सोडा आहे तो 50 ग्रॅम टाकायचा मॅग्नेशियम सल्फेट हे 2 ग्रॅम टाकायचं आणि सुफला 15-15 हा 10 ग्रॅम टाकायचा टाकल्यानंतर त्यामध्ये जे तुम्ही 1 लिटर कल्चर घेणार आहे किंवा 1 लिटर जे व्हिजन घेणार आहे जे सोल्युशन घेणार आहे हे 1 लिटर त्या टोकनमध्ये टाकून द्यायचं टाकल्यानंतर 10 दिवस तो जो टफ आहे ज्यामध्ये तुम्ही तयार करता ते 50% ऊन किंवा 50% सावलीमध्ये ठेवायचं ठेवल्यानंतर दिवसभरातून 2 ते 3 वेळेस काठीच्या साहाय्याने त्या पाण्याची हालचाल करायची हालचाल केल्यानंतर त्याची 10 दिवसामध्ये वाढ होते वाढ झाल्यानंतर त्यावरती साय येते ती साय काय करायची चहाच्या गाळणीने जशी आपली पाणी चाळण्याची गाळणी असते त्या गाळणीच्या साहाय्याने काढून घ्यायची प्लास्टिकच्या कागदावरती उन्हामध्ये वाळू घालायची वाळू घातल्यानंतर त्याचे असे पापड्या तयार होतात आणि मिक्सरमध्ये त्या क्रश करायचा क्रश केल्यानंतर त्याच्यापासून फाईन अशी पिठा टाईप बारीक पावडर तयार होते तीच पावडर मार्केटमध्ये 10 ते 15 हजार रुपये किलोने विकली जाते तर त्या पावडरचा काय उपयोग आहे का ज्या लोकांना संधिवात आहे सांधेवात आहे ॲसिडिटी मनक्यात गॅप आहे रक्तदाब आहे कॅन्सर आहे मधुमेह आहे विजन आहे कॅलेस्ट्रॉल आहे विकनेस आहे मोतीबिंदू आहे वजन कमी करायचं आहे रक्तदाब आहे कॅन्सर आहे सगळ्या व्याधीसाठी ह्या पावडरचा अत्यंत प्रभावीपणे वापर होतो आपण जे सकाळ संध्याकाळ जे 2 वेळचं जेवण करतो 2 वेळच्या जेवणातून जे आपल्या शरीराची मागणी असते जी डिमांड असते जी पूर्तता असते एवढी भरून काढण्यासाठी किंवा आपले आजार नाहीसे करण्यासाठी फक्त आपल्याला 3 ग्रॅम पावडरची गरज आहे 3 ग्रॅम जर पावडर आपण जर घेतली तर आपलं 2 वेळचं जेवण होतं 3 वेळच्या म्हणजे 3 ग्रॅम पावडरमधून जी आपल्या बॉडीमध्ये जी डिफिशियन्सी झालेली जी कमतरता झालेली ही नाहीसे होते सगळ्यात महत्वाचं आता याच्यामध्ये 72% कॅल्शियम आहे का इवन आपल्या आईच्या दुधामध्ये पण एवढी ताकद नाही एवढी या पावडरमध्ये ताकद आहे या पावडरचा उपयोग स्पेस फूड म्हणून अवकाशनामध्ये केलेला आहे जे शास्त्रज्ञ संशोधन करण्यासाठी 5-5, 6-6 वर्ष अवकाशनामध्ये जातात त्या लोकांच्या सोबत हे अन्न असतं हे फूड असतं का त्यावरती ते जिवंत राहतात सगळ्यात महत्वाचं या पावडरला या पावडरपासून आपण घरगुती पद्धतीने काही बायप्रॉडक्ट बनवतो त्या बायप्रॉडक्टमध्ये पहिला बायप्रॉडक्ट आहे व्हॅसलीन तर याच्यासाठी कुठली मशिनरी लागत नाही कुठलंही भांडवल लागत नाही कुठलीही गुंतवणूक लागत नाही हे युनिट आपण सुरू करत असताना साध्या प्लास्टिकच्या टपमध्ये तयार करू शकता साध्या प्लास्टिकच्या पेपरवरती तयार करू शकता याच्यासाठी तुम्हाला म्हणजे हौद बांधण्याची पण गरज नाही एकदाच 1 लिटर जर कल्चर घेतलं तर हे आपल्याला 100 वर्षापर्यंत हेच पाणी म्हणजे वापरावं लागतं आता सगळ्यात महत्वाचं आपण सगळं काही करू पण याचं मार्केट करायचं कसं बरोबर आहे का नाही आपण ज्या गावामध्ये राहता ज्या शहरामध्ये राहता ज्या तालुक्यामध्ये राहतात त्या जिल्ह्यामध्ये राहतात त्या ठिकाणी 1000 लोक असतात आता सगळ्यात महत्वाचं मला तुमचं नाव सांगा जावेद पठाण आपण कुठल्या गावामध्ये राहताय पैठणमध्ये तुम्हाला किती लोक ओळखतात पैठणमध्ये पहिली लोकसंख्या सांगा लोकसंख्यामध्ये तुम्हाला किती लोक ओळखतात ते सांगा आधी हा तुम्ही पैठणमध्ये राहताय हा पैठण तुम्ही पैठणचे रहिवासी आहेत पैठणमध्ये तुम्हाला किती लोक ओळखतात अंदाजे सांगा
पाचशे लोक तुम्हाला ओळखतात, 100% ऐका बघा का, यांनी सांगितलं मी पैठण मध्ये राहतो, पैठण मध्ये यांना 500 लोक ओळखतात. ओके, मला प्रामाणिकपणे सांगा, 500 लोकांपैकी असं कुठलं कुटुंब आहे का त्याच्याकडे मोबाईल नाहीये? 100% आहे. तुम्ही जर स्पिरुलिना म्हणून टाईप केलं तर याची सगळी माहिती येऊन जाते, याचा सगळा पिक्चर येऊन जातो, याच्यामध्ये काय घटक आहे, आयर्न किती, लोह किती, कॅल्शियम किती, व्हिटॅमिन किती, आयर्न किती, सगळी माहिती आज ही तुमच्या सोबतच आहे. तर ठीक आहे, 500 लोकांना तुम्ही ओळखतात, मी समजतो तुम्हाला तुमच्या पैठण मध्ये दोनच लोक ओळखतात. मला आता ह्या दोन लोकांमध्ये पहिला जो पेशंट मला पाहिजे तो डायबिटीसचा, 500 लोक संख्या असणाऱ्या गावामध्ये तुम्हाला डायबिटीसचा एक व्यक्ती मिळेल का? जास्त एक एक व्यक्ती ज्याचं वजन वाढलेलं आहे किंवा ज्याच्या मनक्यात गॅप पडलेला आहे तो एक व्यक्ती मिळेल का? 100% 110% मिळेल. बरोबर, हा ठीक आहे. आता ज्या माणसाला शुगर आहे किंवा ज्या माणसाला डायबिटीज आहे, तुम्ही पैठण मध्ये राहताय, तुम्ही सांगितलंय 500 लोक मला ओळखताय, मी तुम्हाला सांगतो त्या गावामध्ये दोनच लोक तुम्हाला ओळखतात, पहिला पेशंट तुम्ही डायबिटीजचा धरला. आज किती तारीख आहे? 18 तारखेला. समजा तुम्ही याचं छोटस युनिट सुरू केलेलं आहे, याची पावडर तुम्ही काढता आहे, तुम्हाला डायबिटीजचा पेशंट मिळालेला आहे, त्या पेशंटची तुमची 18 तारखेला भेट झालेली आहे, त्या पेशंटची 18 तारखेला तुम्ही शुगर चेक करू शकता, तो स्वतःहून त्याची शुगर चेक करणार आहे. ओके, त्याला तुम्ही 18 तारखेला ही पावडर द्या दररोज. त्याला सकाळी उठल्यानंतर कपभर पाण्यामध्ये, कपभर दुधामध्ये 3 ग्रॅम ही पावडर त्याला घ्यायला लावा. हा, 3 ग्रॅम जर त्यांनी रोज पावडर घेतली तर पुढच्या 18 तारखेला त्या व्यक्तीची भेट घ्यायची. त्या व्यक्तीची भेट घेतल्यानंतर जी त्याची शुगर होती ही तुम्हाला माहिती, 500 लोक संख्या असणाऱ्या व्यक्तीला माहीत नाही आहे, कारण तुमची त्याची 18 तारखेला भेट झाली, त्याला शुगर होता किंवा त्याला डायबिटीज होतं, तुम्ही त्याला ती पावडर दिली, त्याने ती 1 महिना घेतली, पुढच्या 18 तारखेला तुम्ही त्याची शुगर चेक केली, त्यावेळेस त्याची शुगर पूर्णपणे नियंत्रित झालेली असेल, त्यावेळेस तुम्ही त्याला नंतर वीज जरी भरून दिलं तरी तो घेणार का नाही घेणार? ओके, का घेणार? बरं, आता ठीक आहे, तुम्ही सांगताय पैठणमध्ये राहतोय, पैठणमध्ये तुम्हाला 500 लोक ओळखतात, 500 लोकातून तुम्ही एका लोकाला पावडर दिली, तो डायबिटीजचा पेशंट होता, तुम्ही त्याचं डायबिटीजची म्हणजे त्याची शुगर चेक केलेली आहे, त्याची शुगर नियंत्रित झालेली, पण त्या व्यक्तीचे नातेवाईक दुबई फॉरेनला राहत असले तर तुमची ही पावडर पैठणमधून त्यांच्यापर्यंत जाणार. ज्या व्यक्तीला तुम्ही पावडर दिली, ज्या व्यक्तीला गुण आला, तो काय करणार आहे? इतर लोकांना सांगणार. बरोबर, म्हणजे जर तुम्हाला 500 लोक ओळखित होते तर 6 महिन्यात किती लोक ओळखणार आहे? बरं, तुम्हाला याच्यामध्ये पैसे मिळणार आहे, लोक आशीर्वाद पण म्हणजे देणार आहे, आणि तुम्हाला भविष्यात त्यांना जिथं 500 ओळखतात तिथं 5,000 लोक ओळखणार आहे. बरोबर, आता हे झालं सगळ्यात महत्वाचं, याचं ग्राउंड लेवलचं मार्केट. आता याच्या अशा हजारो कंपन्या आहे घेणाऱ्या. बरोबर, तुम्ही मला 500 लोक संख्या सांगितली, 500 लोक संख्या असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या खिशात आज मोबाईल आहे, त्यांनी जर स्पिरुलिना म्हणून चेक केलं तर याची सगळी माहिती येऊन जाते. बरोबर, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस एखाद्याला सांगताय का मी हे स्पिरुलिना तयार करतो, हे एवढ्या आजारावरती चालतंय, समोरच्याचं समाधान होणार नाही, समाधान होण्यासाठी तुम्ही त्याला स्पिरुलिना सांगू शकतात. स्पिरुलिना सांगितल्यानंतर तो 100% तुमच्याकडून पावडर घेणार आहे. बरं, आता हे झालं सगळ्यात महत्वाचं. आता याच्यापासून घरगुती पद्धतीने काही बाय प्रॉडक्ट बनवले जातात, त्यामध्ये व्हॅसलिन आहे का? जे तुम्ही व्हॅसलिन हिवाळ्यामध्ये वापरतात, तर व्हॅसलिन काय काम करताय? व्हॅसलिन काय काम करताय? अजून काय काम करताय? अजून काय काम करताय? बर, ठीक आहे. व्हॅसलिन आहे ना, आता यापासून जे आम्ही जे व्हॅसलिन तयार करतो, या व्हॅसलिनचा पहिला उपयोग असा आहे का, ज्यांना पांढरे डाग आहे आपण त्याला कोड म्हणतो, त्याच्यासाठी होतो. दुसरा उपयोग असा होतो, हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये ज्या हातापायांना भेगा पळतात ते नाहीस करण्यासाठी हे व्हॅसलिन काम करतं. तिसरा उपयोग याचा असा होतो, डायबिटीज वाल्यांची जखम कधीच भरत नाही त्याच्यासाठी होतो. चौथा उपयोग याचा असा होतो का, वय झाल्यानंतर ज्या चेहऱ्यावरती रिंकल्स येतात, वय लपवायचं असेल तर या व्हॅसलिनचा उपयोग होतो. पाचवा उपयोग याचा असा होतो का, जे ज्यांची ऑइली स्किन आहे, तेलकट त्वचा, त्याच्यासाठी होतो. सहावा उपयोग याचा असा होतो का, जे चेहऱ्यावरती पिंपल्स येतात, पोळ्या येतात, त्याच्यासाठी होतो. सातवा उपयोग याचा असा होतो का, ज्यांना इसबगोल नाइटे आहेत त्याच्यासाठी होतो. म्हणजे जे मेडिकलमधून हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये जे आपण व्हॅसलिन आणतो, त्या व्हॅसलिनपेक्षा हे व्हॅसलिन कित्येक पटीने पॉवरफुल आहे. आता सगळ्यात महत्वाचं, यांनी मला सांगितलंय मला 500 लोक ओळखताय, मी त्यांना सांगितलं तुम्हाला दोनच लोक ओळखतात, ठीक आहे भाऊ, यांचे यांनी समजा सुरुवात केलेली आहे, परंतु तुमच्या नात्यामध्ये किती लोकसंख्या आहेत? किती तुमच्या नात्यातले किती लोक आहेत?
ज्यांच्या मनक्यात गॅप असेल, शुगर असेल, डायबिटीज असेल, संधिवात असेल, सांधेवात असेल, मूळव्याध असेल, झालेली असेल, किडनी फेल असेल, पांढऱ्या पेशीज कमी झालेल्या असेल, आशक्त असेल, लोक असते, समजा तुम्ही एका नातेवाईकांना दिलं, नातेवाईक एकच अपेक्षा ठेवण, हा माझा पाहुणा आहे, मला याच्याकडून फुकट पाहिजे. सुरुवातीला तुम्ही त्याला दिली, त्याला गुण आला, पहिल्या वेळेस पाहुण्याने फुकट नेलेला आहे. एक गोष्ट ध्यानात घ्या, सेकंड वेळेस त्याला गुण आल्यानंतर तो काय करणार आहे, पैसे देणार आहे. असं तुम्ही पॉप्युलर होऊ शकता. बरं, सगळ्यात महत्वाचं याच्यावरती नासाने खूप मोठं संशोधन केलेलं आहे, जागतिक आरोग्य संघटनेचं खूप मोठं संशोधन आहे, प्रत्येक म्हणजे रिसर्च इन्स्टिट्यूटचं याच्यावरती खूप मोठं संशोधन आहे. लोक रोलच्या काढाला पोतं टाकून जडीबुटी विकतात, हे जर एवढं जर विज्ञानाने याच्यावरती एवढा अभ्यास केलेला आहे तर तुमचा प्रॉडक्ट का विकला जाऊ शकत नाही, का जाऊ शकत नाही. आता सगळ्यात महत्वाचं, आज तयार केलेली जी पावडर आहे, या पावडरला एका वर्षापासून एक्सपायरी नाही. या पावडरपासून तुम्ही घरगुती पद्धतीने बाय प्रॉडक्ट तयार करू शकता. त्याच्यामध्ये पहिला बाय प्रॉडक्ट मी जसं तुम्हाला सांगितलं, व्यासलीन आहे, एमटी कॅप्सूल आणायच्या, हातानेच पावडर भरायचे, त्या झाल्या कॅप्सूल. त्यानंतर कुठल्याही कंपनीमध्ये याची पावडर घेऊन जा, ते तुम्हाला गोळ्या बनवून देणार. हां, सगळ्यात महत्वाचं, तुमच्या घरामध्ये महिला भगिनी असतात, हां, तुमच्या घरामध्ये लग्न असेल किंवा कार्यक्रम असेल, गॅदरिंग असेल, कुठं जायचं असेल, कुठं फंक्शन असेल, ब्युटी पार्लरला तुम्हाला किती पैशाला टाकतात त्या? 10,000. 100% ना, ऐका बघ का, 10,000 टाकतात. बरोबर आहे, ते जे बोलतात ते. बरं, 10,000 टाकलं, 10 दिवसात, 10,000 टाकल्यानंतर तो शो किती दिवसाचा राहतो? 2 घंट्याचा. सगळ्यात महत्वाचं बघा, झोपण्याच्या वेळेस चंदन पावडर मार्केटमध्ये विकत मिळते. चंदन पावडर आणि स्पिरुलिना पावडर जर झोपतानी चेहऱ्यावरती लेप लावला तर अख्खा आयुष्यभर ब्युटी पार्लरचा बॅनर पण बघायची गरज नाही. आमच्याकडे अशा लॉट ऑफ सक्सेस स्टोरी आहेत, भरपूर असा आहे. बरं, आता ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही माझ्या प्रत्येक शब्दाला हाला हा म्हणतात, तुम्ही असताय, मी पण असतोय. बरं, ठीक आहे, आता हे खरोखर एवढं युजेबल आहेत का, खरोखर एवढं हे पॉवरफुल आहेत का? नेट कोणा काय, मी एकालाच विचारतो, तुमच्याकडे आहे नेट? तुम्ही बाजूला जा, स्पिरुलिना म्हणून चेक करा, बाजूला जा, बाजूला SPI आणि LIN. हा, तर आता सगळ्यात महत्वाचं, हे सगळं सुरू करत असताना तुम्ही म्हणशान आम्ही खेडेगावमध्ये राहतो, काही जण म्हणतात मी शहरामध्ये राहतो. ऐकून घ्या, याचं मार्केट तयार करण्यासाठी जगाने तुम्हाला ओळखायला पाहिजे ना असं काही नाही, किंवा तुम्ही लोकांना ओळखायला पाहिजे ना असं काही नाही. कुणी पण काही पण विकत. आता सगळ्यात महत्वाचं, हे सगळं सुरू करत असताना काही जण माणसांसह तुम्ही आम्हाला माहिती देतात, हात टँक बांधायला 50,000 रुपये लागतात, मग आम्ही 50,000 रुपये आणायचे कुठून? बरोबर आहे का नाही? बरोबर आहे ना, आणायचे कुठून 50,000? व्यवसाय तर करायचा. तुम्ही मार्गदर्शन खूप छान करताय, खूप चांगलं करताय, शेतकऱ्यांना इन्व्हॉल्व करताय, पण याला 50,000 रुपये टँक बांधण्यासाठी आणायचे कुठून? सगळ्यात महत्वाचं, तर याच्यासाठी तुम्हाला 1 रुपया खर्च नाही. हे सगळं 0 इन्व्हेस्टमेंट मध्ये. तुमच्या घरी टाके असतील, बरं, घरामध्ये 2 साड्या असतील का नाही फाटलेल्या? आहेत. हाही 4 लाकड असतील, बरं, साधा प्लास्टिक. आता हे 5,000 लिटर पाणी आहे, 5,000 लिटर पाणी आपल्याला 500 रुपयाचा साधा जर प्लास्टिक कागद घेतला, जमिनीवरती वाफे तयार केले, आलं लक्षात, आणि त्या वाफ्यावरती कागद टाकला, कागदावरती पाणी सोडलं, पाणी तुम्हाला विकत आणायचं का? पाणी मानवाला निसर्गाने मोफत दिलेले देणगी, तुम्हाला कोणी फुकट पाणी देत? ओके, फक्त त्या पाण्यात हे कल्चर सोडायचंय. ठीक आहे, तुम्ही जमिनीवरती वाफा तयार केला, त्या वाफ्यावरती साध्या प्लास्टिकचा 500 रुपयाचा कागद टाकला, एका दिवसामध्ये 5,000 लिटर पाणी तुम्ही तयार करू शकता. हाही काही भांडवल, वरून 2 साड्या बांधल्या, 4 कॉपल्या, 4 लाकड राहुले, झालं तुमचं युनिट एका दिवसामध्ये तयार. किंवा तुमच्या गावामध्ये भंगारचे 1,000 दुकानं आहेत, भंगार काय किलो आहे आज? नाही, सॉरी, प्लास्टिक काय किलो आहे? बर, ऐका ना, आता ती समोर 300 लिटरची प्लास्टिकची टाकी, हे बघा, इकडे बघा, काळी टाकी आहे, 300 लिटरची आहे. तुम्ही काय भाव सांगितला होता प्लास्टिकचा? त्या टाकीचं काय वजन आहे सर? ती फुटलेली बघा, 10 किलो घेतली, 15 किलो. तुम्हाला 1 रुपये खर्च करायचा नाही. तुम्हाला मी कमीत कमी याच्यामध्ये कसं, तुम्ही भंगाच्या दुकानात गेले, प्लास्टिकचा 15 रुपये भाव सांगितला, त्या टाकीचं वजन 2 किलो आहे. किती वजन आहे? 2 किलो. हा, 2 किलो वजनाचे किती पैसे झाले? 30 रुपये. 30 रुपये तिच्यामध्ये किती लिटर पाणी बसणार आहे?
300 लीटर 30 रुपया मध्ये 300 लीटर पाणी तुम्ही स्टोर करू शकता बरोबर। हाँ ठीक आहे, तुम्ही इथे अंगणामध्ये ठेवा, टेरेस मध्ये ठेवा, किंवा तुम्ही जर तुमचं स्लॅबचं घर असेल तर त्यावरती, किंवा जर शेतकरी असेल तर त्यांनी साध्या प्लास्टिकच्या कागदावरती सुरुवात करा। आलं लक्षात? आता सगळ्यात महत्त्वाचं, हे पाणी तुम्हाला एकदाच घ्यायचं आहे। आलं लक्षात? हे पाणी तुम्हाला समजा आपल्याकडे 10 लिटर दूध असतं, आपण त्याच्यामध्ये 50 लिटर वेजन आणून ओततो का? नाही, चमचा भरच ओततोय ना। बरोबर। मग हे तुम्हाला नेताने अर्धा ते एकच लिटर घ्यायचं आहे, हे तुम्हाला छोट्याशा टप मध्ये डेव्हलप करायचं आहे, आणि डेव्हलप केल्यानंतर 10 दिवसाच्या अंतराने एकाच 5 पटीने पाण्यात ते वाढवत जायचंय। तुम्हाला वाटलं आपल्याकडे 100 लिटरची टाकी तर 100 वाढवा, तुम्हाला वाटलं नाही आपल्याला व्यवसाय करायचा आहे तर एकाच 5 पटीने ते वाढवत चला। हे पाणी जर कमी झालं उन्हाने तापमानात ते पण सांगतो। आता सगळ्यात महत्वाचं, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर या पाण्याचे लेवल आटले समजा, तर 3 ते 4 दिवस मिळून फक्त याच्यामध्ये जेवढं पाणी आटन तेवढंच पाणी आपल्याला ऍड करायचं आहे। तुम्ही साधी पट्टी टाकू शकता, ही एक फक्त ईदभर उंचीचंच पाणी आहे, ईदभर उंचीचं पाणी। उन्हाळ्यामध्ये ते पाणी ते आपल्या सोबत बोलत आहे का माझे लेवल कमी झाले, म्हणजे ते आपण काय करणार आहे त्यामध्ये त्याची लेवल मेंटेन करणार आहे। आता खाली राहिला हे 5000 लिटर पाणी आहे बरोबर, आता आपल्याला याचं बजेट काढायचं, इकॉनॉमिक्स काढायचं आहे। सांगतो ना, सांगतो ना, हे बघा आता हे 5000 लिटर पाणी आहे बरोबर। उन्हाळ्यामध्ये जर याचं जर पाणी जर ऊन आणि कमी झालं तर एक्स्ट्रा पाणी टाकून फक्त लेवल मेंटेन करायचे आहे। तर आता या 5000 लिटर साठी तुम्ही जे खाद्य टाकतात त्याचं बजेट काय? आता या 5000 लिटर मधून आपल्याला 9 ते 1 वाजेपर्यंत अर्धा किलो पावडर निघते, त्या पावडरचा दर आहे 10,000 रुपये किलो। हा 9 ते 1 वाजेपर्यंत किती तास झाले? 4 तास। 4 तासात किती पावडर निघते? 10 किलो। त्याची किंमत काय झाली? 5000 रुपये। ठीक आहे, आपण शेतकरी, आपल्याकडे लोक कोणी बघणार नाही हे पण आपण कल्पना करू। ओके, 5000 पावडर झाली, पण 5000 पावडर कमवण्यासाठी याला खाद्य काय लागतं आणि किती लागतं? सगळ्यात महत्वाचं, याला दर 8 दिवसाला 1 किलो सोडा लागतो। सोड्याचा काय दर आहे? 15 रुपये किलो। हा मॅग्नेशियम सल्फेट ते 40 ग्रॅम लागत आहे। मॅग्नेशियम सल्फेटचा 1 किलोचा काय दर आहे? बरं, 140 ग्रॅम लागत, 15 रुपयाचा सोडा झाला। हा बरं, 15 किती झाले? 30 रुपये। सुपलाच्या गोणीची काय किंमत आहे? 1400 रुपये। ते आपल्याला 200 ग्रॅम लागत, 200 ग्रॅमची काय किंमत झाली? 2 रुपये। टोटल किती पैसे झाले? 32 रुपये। 8 दिवसातून याला 32 रुपये खर्च आहे, महिन्यात 4 वेळेस टाकायचं आहे। किती खर्च झाला? 164 रुपये मध्ये महिन्यात किती? 164 झाले बरोबर। हा रोजचे आपल्याला याच्यातून किती पावडर निघते? 1/2 किलो। विक्रीचा किती दर आहे? 5000 रुपये। हा आहे का नाही? 0 बजेट मध्ये युनिट। ओके, पावडर रोजची रोज निघते का? रोजची निघते। सांगतो आता, आता यांचं म्हणणं आहे ती पावडर कोण घेणार बरोबर। आता ऐका ना, तुम्हाला मी सर्च करायला लावलं होतं, काय आलं माहिती? काय आली? कंपन्या किती आल्या त्यांना ते सांगा। त्यांच्या पुढे खूप मोठा प्रश्न आहे, हे आम्ही सगळं करू पण विकायचं पुढं। आलं लक्षात? आता तुमच्या औरंगाबाद मध्ये यज्ञवेहरा अनंतराव कवडे MIT कॉलेजचे मालक, त्यांचा बीड बायपास रोडला त्यांची स्वतःची कंपनी आहे, ते स्वतः घेतात। त्यानंतर औरंगाबाद मध्ये लगाने म्हणून आहे डॉक्टर लगाने, ते स्वतः घेतात। त्यानंतर औरंगाबाद MIDC मध्ये म्हणजे उर्वी नावाची कंपनी, ती कंपनी मी तुम्हाला औरंगाबाद सांगत आहे फक्त। तुम्हाला वाटलंस औरंगाबादच्या बाहेरचे कोणी असेल ते मला सांगा, लगेच त्यांना मी लगेच कंपन्या सांगतो। आलं लक्षात? तुमचे प्रश्न मनात ठेवा, या सगळ्यांच्या समोर तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देणार। pH किती पाहिजे? हे बघा, ज्यावेळेस आपण या पाण्यामध्ये सुपला सोडा मॅग्नेशियम टाकतो, साध्या पाण्यामध्ये हे जर कल्चर ओतला आपण, तर साध्या पाण्याचा pH हा 5 ते 6 राहतो। आपण जर याच्यामध्ये खाता सोडा मॅग्नेशियम सुपला जर ओतलं तर तो 12 ते 13 रेंजमध्ये तो pH जातो। pH गेल्यामुळे ते टोटल सॉल्टी वॉटर होतं, त्याच्यामध्ये फक्त त्याच अल्गेची वाढ होते, बाकीचं ते कशाला? एखाद्याने रोगर 1 लिटर जरी रोगर आणून ओतलं तरी काय फरक पडणार नाही, कारण त्याचा pH वाढला जातो, त्याच्यामध्ये फक्त या शेवाळाची वाढ होते, बाकीचं ते कशालाही वाढू देत नाही। सगळ्यात महत्वाचं आता हे म्हणशान, तुम्ही 22 वर्षाचं पाणी आहे जर तुम्ही माणसांना खायला देताय, सगळ्यात महत्वाचं। आता हे बघा, हे जे शेवाळ आहे याच्यामध्ये 72% कॅल्शियम आहे, आयर्न आहे, लोह आहे,
ते आज कशामध्येच नाही. आपण जर याची तुलना केली तर 1000 kg व्हेजिटेबल इक्वल टू 1 kg पावडर, म्हणजे 1 ट्रक भर भाजीपाला 1 किलो पावडर बरोबर आहे. आपण जे सकाळ संध्याकाळ जे 2 वेळचं जेवण करतो, 2 वेळच्या जेवणातून जे आपल्या शरीराची मागणी असते तेवढी पूर्ण करण्यासाठी फक्त 3 ग्रॅम पावडर महत्वाचे आहे. 3 ग्रॅम जर पावडर, हे बघा तुम्ही समजा 5 तास प्रवास केला तुम्ही काय करता, 5 तास जर प्रवास केला तुम्ही थकताय, थकल्यानंतर काय करता तुम्ही, चहा घेतो अगोदर, आराम करता. अजून काय करता, चहा प्याता. चहा प्यायल्यानंतर जेवण. समजा काही जण थकल्यानंतर दारू पितात, काही जण थकल्यानंतर चहा पितात. थकवा नाहीसे करण्याचे तुम्हाला हे सांगतो, अलग अलग साधन आहे. प्रवासातून आले चहा पिणार, काही जण प्रवासून आले दारू पितात, काही जण झोपून घेतात. परंतु जर तुम्ही जर असा प्रवास केला, त्या प्रवासामध्ये कप भर पाणी घेतलं, कप भर पाण्यामध्ये 3 ग्रॅम पावडर टाकले, तर तुम्हाला दिवसभर थकवा जाणवायचा नाही. तुम्ही टोटल दिवसभर फ्रेश राहणार. नाही, आमच्याकडे याची खूप बुकिंग आहे. ज्यांना कोणाला लागत असेल त्यांना आम्ही बाय पोस्टने, बाय कोरियरने तुमच्या दारापर्यंत ही पावडर पोच करतो. आलं लक्षात? हां, ती पण आपल्याकडे सिस्टम आहे. ज्यांना कोणाला याचं पुस्तक घ्यायचं असेल, ते पुस्तक आपल्याकडे 30 रुपयाला आहे. त्याच्यानंतर ज्यांना कोणाला याचं कल्चर घ्यायचं असेल, तर त्यांनी त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं, आता आपण सगळं काही करू, पण याच्यामध्ये जे भांडवल मी सांगितलं हे 0 इन्व्हेस्टमेंट पासून आपल्याला हे सुरू करता येतं. हे कशा करता येईल? दर 1 तासातून म्हणजे दिवसभरातून 2 ते 3 वेळेस हे फक्त छोटं जे दिसत आहे ते काठीच्या साह्याने हलवा. जे छोटे आऊ दे ते काठीच्या साह्याने हलवा. आता हे बघा, सगळ्यात महत्वाचं आता मी ही प्रोसेस करून दाखवणार सांगतो. त्यांचा प्रश्न महत्वाचा आहे. प्रश्न सोडल्याशिवाय तुम्हाला कॅम्पस सोडता येणार नाही. प्रश्न सांगा. सांगा काय सांगा सांगा ना. हा प्रोडक्ट आपण तयार केला पण विकणार कुठं? तुम्ही ऐकतच नव्हते ते सांगत असताना. गप्पा मारत होते त्यांचा महत्वाचा प्रश्न आहे. आलं लक्षात? आपण सगळं करू पण हे विकायचं पुढं. बरं ठीक आहे. तुम्ही कुठल्या गावामध्ये राहताय? औरंगाबादचा 500 किलोमीटर. औरंगाबादला तुम्ही दिवसभरातून किती वेळेस जातात? बाजारला जात असेल, कपडे घ्यायला जात असेल. बरं, तुम्ही जात नाही, पण औरंगाबाद मध्ये तुमच्या ओळखीचे काही लोक तर असतील का नाही? त्यांना तुम्ही कंपनी विचारू शकता का नाही? माझ्याकडे असं असं आहे फक्त कंपनी. बरं ठीक आहे, तो नाही गेला. तुम्ही एका कंपनी मध्ये जर औरंगाबाद मध्ये 10 वाजता गेले, तर याच्या किती कंपनी आहे? 5000 कंपन्यांची तुम्हाला 5 वाजेपर्यंत लाईन लागत. समजा तुम्ही एका मानक्याच्या डॉक्टर का गेले, पण तो औरंगाबादचाच आहे, पण त्या डॉक्टरला माहिती आहे ना अजून कुठं कुठं हॉस्पिटल आहे, तर याचं ऑपरेशन करणारे, म्हणजे ती माहिती काढणं सोपं आहे का अवघड आहे? आपल्याला शुगर आहे त्याच्यासाठी पाहिजे, आपल्याला वजन कमी करायचं आहे त्याच्यासाठी पाहिजे, मूळव्याध आहे त्याच्यासाठी पाहिजे. म्हणजे जे काही मेजर आजार झालेले, त्या आजार आपल्याला किती दिवसात ते बरं करतात किंवा आपल्याला त्याचा रिझल्ट कधी मिळणार आहे, त्याच्यासाठी ती 100 ग्रॅम जी पावडर आहे, तर तो आपण डोस सांगितलेला आहे का दररोजची 3 ग्रॅम घ्यायची. आता हे मला एक सांगा, हे पाणी कसं आहे? पाणी कसं आहे सांगा. परत हा एक जण म्हणता पिवळं. नाही नाही म्हणू द्या, ऐका शंका इथं जाणार आहे. चला एक जणांनी पिवळं पाणी सांगितलं, बाकीच्यांनी बघून घ्या अजून पाणी कसं आहे. हिरो हिरो बघितलं तर बघा, एक जणाचा मेहंदी कलरचा आहे, दुसऱ्या जणाचा पिवळ्या कलरचा आहे, तिसऱ्या जण सांगा. बर, तिसरा जण म्हणतो नितळे. अजून सांगा पाण्याचा कलर कसा आहे? पाणी कसं आहे अजून पण सांगा. ज्यांनी कोणी निळ सांगितलं त्यांनी पाणी मध्ये वर शेवळ आहे एकदम. आता सगळे एकाच ठिकाणी आले, तुम्ही ऐकताय. चला आता पाण्याचा कलर तुम्ही हिरवा सांगितलाय, पाण्याला
फरक आहे थोडस फरक आहे ना थोडं सेवळ बारीक सेवळ जात असेल ना सेवळ ते निघणार मग पाणी पाणी नाही आता हे बघा जी साई होती ती साई याच्यावरती जमा झालेली आहे म्हणजे आपण जी 10 रुपयाची पाणी चालण्याला जी गाळणी आणतो त्या गाळणीने एवढं खेळत बसण्याऐवजी याच जर कापड आणलं तर कमी वेळात आपली हार्वेस्टिंग होऊन जाते आलं लक्षात त्याच्यासाठी टेक्निकली काहीच करू नका वळचं शेडिंग नेट येईन ते 500 रुपये मीटर हे आणि मग त्याला 500 रुपये घालायचे आणि हौद बांधायचा हे डोक्यातून काढून टाका वरून दोन झाडं बांधा फक्त चार कोपऱ्या चार लाकडं रवा आलं लक्षात तरी तुमचं युनिट सुरू आता ज्यांना कोणाला याचे युनिट पाहिजे असेल तुम्ही ते सर्च केलेले असे भरपूर युनिट आहे तुमच्या औरंगाबाद मध्ये 3 जणांकडे याचे युनिट आहे आलं का लक्षात त्यांच्या जवळपास 7 ते 8 वर्षापासून चालू आहे आणि तुम्ही खूप भाग्यवान लोक आहात का औरंगाबाद मध्ये याच्या घेणाऱ्या कंपन्या आहेत बरं ठीक आहे औरंगाबाद नसेल तर तुमचे कमीत कमी पुणे पर्यंत काही कॉन्टॅक्ट असेल का नसेल बरं ठीक आहे तुमचे नसेल पण इतर मुलं तर तुमचे पुण्याला असतील का नसते काही का नाही म्हणजे त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचू शकता बरं ठीक आहे काही करू नका घरामध्ये बसता बसता एखाद्या कंपनीला मेल केला बरं ठीक आहे तुम्हाला शिक्षण नाही तुम्हाला मेल करता येत नाही पण कोणा जरी सांगितलं तरी तो तुम्हाला 1 मिनिटामध्ये मेल करून देऊ शकतो म्हणजे एवढं पण लय म्हणजे हे नाहीये तुम्हाला मी डायरेक्ट सोप्या भाषेमध्ये सांगितलं आता याच्यावरती जी पावडर तयार झालेली आहे ही जी पावडर त्या साध्या प्लास्टिकच्या कागदावरती उन्हामध्ये आपण वाळू घातलेले ती वाळू घातल्यानंतर त्याची मिक्सरमध्ये बारीक पावडर तयार होते आणि ती पावडर आपण लोकांना विकतो ह्याच्यामध्ये ऍडिशनल ऍड काहीच करायचं नाही हे बघा आता ऐका ऐका आता हे 5000 लिटर पाणी आहे हे जर 500 रुपये लिटर आहे तर आपण एवढं महागाचं घेणार आहे का नाही घेणार मग आता एक सोपं सोल्युशन आहे तुम्ही 1 लिटर पाणी घेतलं किंवा 1/2 लिटर पाणी घेतलं समजा 1 लिटर पाणी घेतलं 5 लिटर पाण्यात टाकलं 6 लिटर झालं 10 दिवसामध्ये 6 लिटर कल्चर तयार होणार किंवा एकदम प्युअर मग त्या 10 दिवसामध्ये 6.35 लिटर पाण्यात वाहता पुन्हा 10 दिवसानंतर 150 लिटर पाण्यात वाहता सर 150 लिटर झालं तरी एवढा औद बांधला 1 लिटर टाकलं ते दिसणार आहे का काय करायचं तुम्ही 5 पटीने वाढवत जाय आलं लक्षात दर 10 दिवसांनी 5 पटीने वाढवत जाय तुम्हाला वाटलं नाही आपल्याला 10-20 लिटर ठेवायचं 10-20 लिटर ठेवा तुम्हाला वाटलं नाही आपल्याला व्यवसाय करायचा आहे तर वाढवत चला सर मला एक विचार 1 लिटर सांगितलं का 5 लिटर नाही 1 लिटर जर कल्चर असेल हिरव पाणी 1 लिटर 5 लिटर आपलं घरचं पाणी एका टोकर मध्ये एकत्र देतात त्याच्यासाठी 50 ग्रॅम खाता सोडा 2 ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट 10 ग्रॅम सुटला खात्या 5 लिटर पाण्यात टाकून द्यायचं आणि हे 1 लिटर कल्चर किंवा हिरव पाणी त्यामध्ये 10 दिवसांनी पुस्तकात माहिती असेल ना सर ज्यांना कुणाला काही समजलं नसेल त्यांना मी माझा नंबर देतो तुम्ही मला कधी पण म्हणजे फोन करू शकता माहिती असेल पुस्तकामध्ये दुसरे प्रोडक्ट पाहिजे आपण एक घरी पावडर तयार केलं हो याच्यानंतर क्वालिटी होती का नाही याच्यामध्ये क्वालिटी किंवा याची ग्रेडिंग होणार का नाही नाही होणार हे एक तर एकच प्रॉडक्ट राहतो याच्यामध्ये आणि ऐका समजा तुम्ही जसं रक्त लघवी चेक करता तुम्ही समजा 10-20 लिटर घरी तयार केलं तुम्ही लोकांना माहिती देता तुमच्या पुढे खूप अति विद्वान आणि अति तरबेज आणि अति बुद्धिमान लोक तुम्हाला 1000 प्रश्न करणार आहे ज्यावेळेस तुमच्या पुढे 1000 लोक 1000 विद्वान ध्यानात घ्या ज्यावेळेस तुमच्या पुढे उभा होईल आणि तुम्ही समजा जे टोकर मध्ये तयार केलं याची पावडर काढली 100 ग्रॅम याची पावडर तयार केली तुम्ही एखाद्या लॅब मध्ये ही पावडर चेक करू शकता आणि त्याचा जो पेपर आहे समोरचा जर म्हटला ना हे शेवाळ आहे हे तर असं आहे त्यांना एकच सांगायचं मी घरी तयार करतो मी हे 100 ग्रॅम पावडरचा अनालिसिस केलेलं आहे माझ्या खिशामध्ये माझा रिपोर्ट आहे ही माझी पावडर हा माझा रिपोर्ट असं म्हणजे हे सगळं सोपं आहे सगळ्यात महत्वाचं आता तुमच्या गावामध्ये शाळा कॉलेज महाविद्यालय भरपूर आहे लहान मुलांना तुम्ही काही म्हणजे खायला देतात कॅडबरी देतात बरोबर ऐका आता नंदुरबार मध्ये कुपोषण झालं होतं तिथल्या जिल्हाधिकारी होतात प्रजक्ता
लवंगारे म्हणून त्या जिल्ह्यामध्ये कुपोषण झालं होतं. कुपोषणासाठी या पावडरचा शासनाने वापर केलेला आहे. सगळ्यात महत्वाचं हा त्याच्यानंतर तुम्ही ज्या शहरामध्ये राहता ज्या गावामध्ये राहता प्रत्येक गावामध्ये आज शाळा कॉलेज साधं पोतं टाकून याचं व्हॅसलिन जरी विकलं ना अलग लक्षात तरी 1000 रुपये. आता हे मी तुम्हाला सांगतो तुम्हाला शेती किती आहे 9 एकर शेती वर्षाचं किती उत्पन्न आहे आपला सांगा. हे लोक ऐकतात यांना प्रत्येक गोष्ट मला पॉझिटिव्हली सांगायचे ठीक आहे. यांच्याकडे 9 एकर शेती आहे ऐकलं तुम्ही 9 ऐकल्या का ना 900 ऐकलं ऐकताय तुम्ही 9 एकर शेती 9 एकराचं एका वर्षाला किती उत्पन्न आहे. थांबा 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 त्यांना बोलू द्या. 9 एकर शेती आहे 9 एकराचं यांचा उत्पन्नाचा आकडा यंदा जोरात सांगा यांना ऐकू द्या. आता सरासरी 1.5 लाख रुपये 1 लाख रुपये 9 एकर शेतीचे मालक आहात एका वर्षाला 1 लाख रुपये कमावत आहे. आलं लक्षात ठीक आहे. ही जागा किती आहे त्यांनाच बोलू द्या. 1 गुंठ्यापेक्षा कमी एक गुंठा आहे का 1 गुंठ्यापेक्षा कमी आहे. 1 गुंठ्यापेक्षा ठीक आहे. तुम्ही 500 रुपयाचं 1 लिटर कल्चर घेतलाय तुम्ही याचं बांधकाम करणार का साधा 500 रुपयाचा कागद टाकणार. ऐका 500 रुपयाचं कल्चर 500 रुपयाचा कागद किती रक्कम झाली 1000 झाली. पाणी तुम्ही विकत आणलं का विहिरीचं घरचं ना का तुमच्या तिथं पाणी विकत देतात मोफत आहे ना. ठीक आहे 500 रुपयाचा कागद आणलाय हा इथून 1 लिटर 500 रुपयाचं कल्चर नेलाय बरोबर. कागदाचे 500 कल्चरचे 500 1000 रुपये झाले. वरून तुम्ही काय टाकणार आहे साड्याची काय किंमत जाणार ₹400 झाले किती रुपये झाले 400. हा ठीक आहे. तुम्ही समजा कागद आणला 5000 लिटर पाणी तयार केलं बरोबर. ऐका यांचं इकॉनॉमिक सांगतो मी त्यांना. युनिट तयार केलं वरून 2 साड्या बांधल्या खाली प्लास्टिक कागद टाकता कागदावरती पाणी सोडलं पाण्यावरती कल्चर सोडलं 1 लिटर नेलं 1 लिटर पासून तुम्ही 2-2.5 लिटर पर्यंत वाढवत गेलं आणि डायरेक्ट कागदावरती सोडून दिलं ओके. तर याच्यातून तुम्हाला 10 किलो पावडर निघाल ठीक आहे. आमची संस्था आहे आम्ही 10000 रुपये भाव म्हणजे सांगतो. आमच्याकडून लोक चुलीतली भात जरी म्हणलं तरी ती उदी म्हणून यांच्या रकमेला आपण काय किंमत द्यायची यांच्या 5000 ओके. हा दिवसाला समजा म्हणजे आमचं समजा 10000 होतं यांचं 5000 तर हा तर यांचं रोजचं किती इन्कम झालं 5000 रोजचं तुमचं 5000 महिन्यात किती झालं 1.5 लाख 9 एकर शेतीचे तुम्हाला वर्षाला किती पैसे मिळतात 1.5 लाख हा एका महिन्यात तुम्ही 1 लाख सांगितले बरोबर आहे ना. 1 लाख सांगितले हा किती इन्कम झालंय हा त्याच्यासाठी तुमचं भांडवल काय गुंतवणूक काय आपण दर पण कमी केलाय ध्यानात घ्या दर पण कमी केलाय आपण बरं ठीक आहे. जाऊ द्या. तुम्ही समजा एखाद्या बँकेत गेले तिथे एखादा साहेब असला साहेबाचं वजन वाढलेलं असलं मानक्यात गॅप असला तुम्ही साहेबाला माहिती देतात साहेब तुमच्याकडे खाली वेळ 10 वेळेस बघतोय हा कोण पर्सन आहे हा काय ज्ञान देतोय हा काय सांगतो ठीक आहे. साहेबांना म्हणा साहेब तुम्ही स्पिरुलिना चेक करा तुम्हाला ही मोफत येते मी देऊन जातो 1 महिन्यानंतर आपली मुलाखत होईल ओके. ज्यावेळेस तुम्ही त्या साहेबाला पावडर देणार भलेही तो कुठला पेशंट असू द्या डायबिटीसचा असू द्या संधिवाताचा असू द्या सांधेवाताचा असू द्या मूळव्याधाचा असू द्या कुठलाही आजार असू द्या त्याला कारण आत्मविश्वास हा तुम्हाला आहे परंतु त्या समोरच्याला नाही आहे ठीक आहे. तुम्ही जेव्हा त्यांना फुकट देण्याची भाषा दर्शवली होती त्यावेळेस ते 100% घेणार आहे कारण तुम्ही त्यांच्याकडून 1 रुपया घेतलेला नाही. आलं लक्षात. ज्यानंतर 1 महिन्यानंतर ज्यावेळेस त्यांना रिझल्ट मिळणार त्यावेळेस ते तुम्हाला 100% तुमचे पैसे देणार आहे अशाच विश्वासाने तुम्ही काम करा बरं. आता ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं आता हे झालं. आता हे सगळं सुरू करत असताना आपल्याला आज जर ही पावडर काढली तर एका वर्षापर्यंत या पावडरला एक्सपायरी नाही. आलं लक्षात. बरोबर. म्हणजे आज तुम्ही तयार केलेली पावडर काचेच्या भरणीमध्ये प्लास्टिकच्या बॅगमध्ये भरून ठेवू शकता. बर आता याच्यामध्ये जी मेहनत आहे सगळ्यात महत्वाची 9 ते 1 वाजेपर्यंत आहे म्हणजे अर्ध्या दिवसाचं काम आहे बरोबर. म्हणजे तुम्हाला पूर्ण वेळ जर तुम्ही समजा असे 4 टँक बांधले तर तुम्ही दिवसभर काम करा. 1 टँक बांधला तर तुम्ही म्हणजे 4 तास काम करा सगळ्यात. आता ते एक झालंय तर आपल्याकडे याच म्हणजे कोर्स पण आहे त्याची 2000 रुपये फी विदाऊट कोर्स न करता तुम्ही याच कल्चर घेऊन पण
सगळी तुम्ही माहिती घेऊ शकता. आपल्याकडे याचं माहिती पुस्तक आहे, त्याद्वारे पण तुम्ही हे कल्चर म्हणजे तयार करू शकता. आणि डायरेक्ट पीक आता सगळ्यात काही जण म्हणतील हे तर जीवनाशी महत्वाचं आहे. लोक आम्हाला हजार प्रश्न विचारणार आहे, तुझ्याकडे याचं काही लायसन आहे का? बरोबर आहे का? लायसन आहे का? तू हे विकतोय लायसन आहे का? तर आता सगळ्यात महत्वाचं याच्यासाठी तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी फूड अँड ड्रगचं एक एक ऑफिस आहे. तुम्ही त्या ठिकाणी याची पावडर घेऊन जाऊ शकता, तुमच्या फर्मचं नाव देऊ शकता, ते तुम्हाला सर्टिफिकेट देणार. आलं लक्षात? म्हणजे तुम्हाला याचं जे लायसन आहे ते पण मिळून जातं. बरं, लायसन काढण्यासाठी फार्मसीत झाला पाहिजे का? एमएससीत झाला पाहिजे का? डी फार्मसीत झाला पाहिजे का? किराणा दुकान टाकलं त्याला पण आज लायसन देतात. बरोबर, फूड अँड ड्रगचं. तर तुम्ही हा व्यवसाय म्हणून तुम्हाला फूड अँड ड्रग्सचं लायसन पण मिळतं. आलं लक्षात? तर एक चांगला व्यवसाय बघा, चांगला टर्निंग म्हणजे हा पॉइंट आहे. याच्यासाठी तुमचं कुठलं भांडवल नाही, कुठलंही गुंतवणूक नाही, कुठलंही श्रम नाही, कुठलं म्हणजे कुठलंही कष्ट नाही. आता ऐका, सगळ्यात महत्वाचं, समजा पाऊस आला, कागद फाटला गेला, वादळ आलं, प्रत्येक गोष्टीचं तुमचं शंका नाही तर शंका मनात काढून ठेवा. त्यांची एक शंका आहे, त्यांचं उत्तर देतो. तुमच्या आहे ना शंका, तुम्ही लगेच तयार ठेवा. ओके, त्यांचं असं म्हणणं आहे पाऊस आहे येणार आहे. समजा वादळ आलं, कागद फाटला गेला, टँक उडून गेला, बरोबर आहे का? बिल्डिंग कोसळतात, येतं काहीच नाही. आलं लक्षात? ठीक आहे, टँक फुल झाला. टँक फुल झाल्यानंतर घाबरण्याचं काहीच कारण नाही. हा जो टेबल दिसतोय हा टँकच्या बाहेर ठेवायचा. आपलं पाणी 18 सेंटीमीटर होतं, बादलीच्या साह्याने एक्स्ट्रा पाणी टेबलवरती टाकून द्यायचं. टेबलवरती एक्स्ट्रा जे पाणी टँकच्या बाहेर गाळणी होईल तर टेबलवरती अशी साय जमा होईल, ती साय सोडून आपली लेवल मेंटेन करायची. आलं लक्षात? शंका कॅन्सर, रक्तदाब, एच आय व्ही, संधिवात. प्रायव्हेट मध्ये पावडर नाही, 5000 लिटर. हो सर, दादा आम्ही 1 लिटर घेऊन चाललो सध्या. हो, आम्ही त्याच्यापासून 5 लिटर तयार करणार. हो, त्याच्यापासून आम्हाला म्हणजे किती पावडर, म्हणजे तुम्ही आता हे बघा, तुम्ही 1 लिटर आज घेणार, 5 लिटर पाण्यात टाकणार, त्याची साईज किती राहणार? छोटी राहणार. छोटी राहणार, मग त्याच्यात किती दिवसात वाढवायचं? एवढं जर तुम्हाला प्रोडक्शन घ्यायचं असेल ना तर वाढवत चला, तुम्ही वाढवत चला. तुम्हाला वाटलं नाही बा आपल्याकडे जागा नाही, फक्त आपल्याला स्वतःच्याच खाण्याला लागतात, तर 5 ते 10 लिटर तयार करा. रोजची तुमच्या आहारामध्ये तुम्हाला 3 ग्रॅम पावडरची गरज आहे. हा विषय आपल्या लक्षात आलाय आणि हा एक व्यवसाय आहे, ज्यांना करायचं आहे त्यांना आपण युट्यूबच्या माध्यमातून करून आपण नंबर घ्या माझा, सांगा 98-22 बाजूला बोलू नका, 1-2 मिनिटं फक्त. 98-22 42 घेतलं का? 98-22 42 99 37 शुभ नाव ते स्पिरुलिना म्हणून नाव येईल किंवा पोटेसर म्हणून लिहून घ्या.